सकाळचे 7 वाजले. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून पहाटे सुमारे 5:30 दरम्यान निघालो. मुंबई गोवा हायवे मोठा करण्याचं काम चाललं आहे. झाडं तोडली जात आहेत त्यामुळं रस्त्यावरती वाहतूक थोड्या वेळासाठी थांबवली. आरेवारे बीच या रस्त्यावरून जाताना नेहमीच प्रसन्नता येते. रस्त्याच्या एका बाजूला सतत समुद्र दिसत राहतो. क्रिसमसची सुट्टी असल्यामुळं गणपतीपुळ्याला आज भरपूर गर्दी होती. या मंदिरात आत्तापर्यंत एवढी गर्दी मी कधीच पाहिली नाही. एक तास लागला रांगेतून गणपतीचं दर्शन घ्यायला. प्रसादाची वेळ झाली. गर्दी असल्यामुळं प्रसाद घेण्यासाठी बाहेर खुर्च्या ठेवणं चाललं आहे. लहानपणापासून या मंदिरात येतोय. दरवेळेला बदल पाहतोय. डोंगराच्या बाजूला कौलारू घरासारखं वाटणारं मंदिर. खूप बदल झालेत. मंदिरात शिरताना डाबूजाला एक छोटासा धबधबा होता. त्यात आंघोळ करायची. त्या अगोदर समुद्रात धमाल करायची आणि कोलत्यांना मंदिरात गाभाऱ्यात जाऊन पूजा करायची. ब्राह्मणाकडे जेवणाची व्यवस्था व्हायची. हॉटेल हा प्रकार नव्हताच. ब्राह्मणाकडे उकडीचे मोदक आणि उसळ प्रामुख्याने काळ्या वाटण्याची वाटपाचं वरण आणि भात मस्त बेत असायचा. मंदिराच्या परिसरात बोटावर मोजण्या इतपतच माणसं दिसायची. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेलं हे गणपतीचं वाहन उंदीर त्याच्या कानात आपली इच्छा सांगायची. समोर दिसतोय तो प्रदक्षिणेचा मार्ग. डाव्या बाजूला रांग दिसते. आणखी गर्दी वाढली. आता दर्शनासाठी 2 तास लागतील. हा प्रदक्षिणेचा मार्ग पूर्वी ओबडधोबड होता. पायाला दगड टोचायचे, पाय भाजायचे. आता मार्ग खूप सुखकर झाला आहे. झाडं भरपूर आहेत त्यामुळं पाय भाजत नाहीत. वाटेत बसायसाठी व्यवस्था केली. बुंदीच्या लाडवाचा प्रसाद. भूक जरी नसली तरी खायचा मोह होतोच. शुंडास्थान. शुंडास्थान मंदिर. इथं नेहमीच ध्यानाला बसलेली मंडळी दिसतात. खूपदा मी अभारतीय म्हणजे फॉरेनर्स इथं ध्यानाला बसलेले किंवा सुरेख चालीत अथर्व शिष्य म्हणताना पाहिले. प्रत्येकाच्या साधनेची पद्धत वेगळी. प्रदक्षिणेचा उताराचा भाग. अधूनमधून समोर झाडीतून समुद्राचं दर्शन होतं. परमेश्वर प्राप्तीचा मार्ग खडतर आहे असं म्हणतात. ही प्रदक्षिणा करणं आनंददायकच. मागच्या वेळेस या पाण्यात कमळं उगवलेली होती. प्रदक्षिणेचा शेवटचा भाग. दुपार असून सुद्धा वातावरणात सुखद गारवा आहे. प्रदक्षिणा मार्गाच्या डाव्या बाजूला दिसणारा समुद्र. आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली. गणपतीच्या मंदिराच्या जवळ आलोय. बाजूला एक प्रदर्शन दिसलं. कुतूहल वाटलं म्हणून जायचं ठरवलं. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं हे प्रदर्शन.
घावणे हा कोकणातील खूप लोकप्रिय पदार्थ. स्वातीला इथं घावण्याचं पीठ दिसलं. आता किमूसाठी काहीतरी खरेदी. ठीक आहे, कुठले घे. गौरीसाठी काहीतरी खेळणं घ्यायला हवं. तिला काही अजून कळत नाही, त्यामुळं काही घेतलं तरी सगळं सारखंच. तिचे केस वाढवले, ते सारखे पुढे येतात म्हणून हे. पावसला जायचंय. हा आरिवारी बीच रोड. येताना गुगल मॅपमुळं रस्ता थोडासा चुकला. त्याच्यामुळं चुकला की आमच्यामुळं माहीत नाही. मलईवालं आणि पाणी असलेलं शहाळं द्यायला सांगितलं. अगदी तसंच दिलं. कोल्हापूरमध्ये बऱ्याचदा आम्हाला मलई म्हणून खोबरंच खायला लागलं. पाणीवालं शहाळं फुगलेलं असतं आणि जसं त्यात खोबरं तयार व्हायला लागतं तसं ते आकसतं असं विकणाऱ्यांनी सांगितलं. चला, ज्ञानात काहीतरी भर पडली. पावसकडे जातानाही बऱ्याचदा उजव्या बाजूला समुद्र दिसतच राहतो. स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमासमोरील रस्ता. ही कार पार्किंगची व्यवस्था. आध्यात्मिक साधनेसाठी हा सुरेख आश्रम. वातावरणातील प्रसन्नता आपलं मन प्रसन्न करून जातं. इथं राहण्याची व्यवस्था आहे. हे आतील मंदिराचं प्रवेशद्वार. फक्त बाहेरून शूटिंग करता येतं. आम्ही कशेळी आणि पूर्णगड इथे जायचं ठरवलं होतं, पण आता उशीर झाला आहे. आज दुपारचं जेवण घेण्यासाठी 4:30 वाजले. तरीही स्वातीनं झुणका चपाती घेतलं होतं म्हणून बरं झालं. वाटेत आम्हाला आमच्या मनासारखं हॉटेल दिसलं नाही. कणकवलीला पोहोचेपर्यंत 6:30 वाजतील असं गुगल मॅप सांगतं आहे.